पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अमृत भारत परियोजनेचा शुभारंभ करण्यात आलाय. विक्रोळी स्थानकावरती खासदार मनोज कोटक हे सुद्धा या कार्यक्रमाला हजर होते. अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. 24,000 कोटींच्या वर या प्रकल्पाचं बजेट आहे. मुंबईमधले अनेक रेल्वे स्थानकांचा कायापलट होणार आहे. आपण लोकप्रतिनिधी आहात ईशान्य मुंबईचे. किती रेल्वे स्थानक तुमच्या मतदारसंघातून कायापलट होणार आहे? नाही, सर्वप्रथम तर पंतप्रधानांचा आम्ही सगळे मुंबईकरांच्या वतीने मी आभार मानतो की एक मोठा महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये ईशान्य मुंबईचे 3 रेल्वे स्टेशन घेण्यात आले, विद्याविहार, विक्रोळी आणि कांजूरमार्ग. त्यामध्ये कांजूरमार्ग आणि विक्रोळीचा आज कामाचा प्रारंभ झाला आहे. आणि मुळात रेल्वे प्रवासींना सुविधा मिळावी, रेल्वे जास्त प्लॅटफॉर्म जास्त सुटसुटीत राहावे, त्याच्यावरती एस्केलेटर, लिफ्ट, अत्याधुनिक सुविधा बरोबरच जे काय कायाकल्प होणार आहे, निश्चित प्रवासी हजारोच्या संख्येने या दोन्ही स्थानकावरून प्रवास करतात आणि त्यांना खूप बेनिफिट मिळणार आहे. खरं तर राजकीय प्रश्न आहे, इंडिया ही तुमची विरोधाची आघाडी जी आहे ती आता अधिक मजबूत होताना पाहायला मिळते. तिसरी बैठक मुंबईत होणार आहे आणि तेही ठाकरे त्या बैठकीचं आयोजन करतायत. तुमचे ठाकरे हे विरोधक आहेत, आता ठाकरे संपूर्ण इंडियाचं मुंबईत नेतृत्व. बघा, UPA संदर्भातील विधान काल माननीय देवेंद्रजींनी केलेलंच आहे की पहिले पक्ष सांभाळा, त्यांचा पक्ष फुटील आहे आणि एवढ्या सगळ्या पक्षांना एकत्र करून मोठ बांधण्याचं काम, मोठं भगीरथ कार्य करतायत असं ते दाखवत आहेत. समाजसेवेवरती, मुंबईकरांच्या सेवेवरती, महाराष्ट्राच्या सेवेवरती, ह्या सगळ्या विषयावरती त्यांनी बोलावं. राजकीय आयोजन करून या ठिकाणी काय दाखवण्याचा प्रयत्न होत आहे ते त्यांनाच माहिती. पण आज मुंबईकरांना सेवा सुविधा देण्याचं काम हे मोदीजींचं सरकार करत आहे. खरं ठाकरे हे जे आहेत ते हिंदुत्वासोबत होते सातत्याने आणि तुम्ही म्हणता ठाकरे हिंदुत्वाच्या विरोधात आहे. आज ठाकरे संभाजी ब्रिगेड बरोबर आज एक मेळावा घेणार आहेत. मला वाटतं की ह्या सगळ्या प्रश्नावरती जेव्हा राज्य सरकार महाविकास आघाडीचं झालं त्याच वेळेस हिंदुत्वाची भूमिका आणि साथ त्यांनी सोडली होती आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी बाळासाहेबांच्या विचाराबरोबर असणारी युती ही महायुती त्या काळापासून सुरू होती. 25 वर्षापासून अधिक काळपर्यंत ही युती होती. त्यांनी साथ सोडून काँग्रेसबरोबर सरकार जेव्हा स्थापन केलं तेव्हाच हिंदुत्वाची साथ सोडली होती. मग पालघरच्या साधूच्या हत्याकांडावर एकही शब्द न बोलणं, इतर ठिकाणी दंगली झाल्यावर विधर्मीयांच्या बरोबर उभं राहणं हे सगळंच कृत्य महाराष्ट्राने पाहिलं आहे. त्यामुळे हिंदुत्वाची साथ कधीच सोडलेली आहे. पालिकेमध्ये पालकमंत्र्यांचं कार्यालय होणं अत्यंत महत्त्वाची बाब ठरली. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की विकास कामां लोकांच्या प्रश्नांकरता ते कार्यालय सातत्यानं सुरू असणार. परंतु ठाकरे गट म्हणतंय आता ठाकरे शैलीत आम्ही आंदोलन करणार आणि ते कार्यालय बंद पाडणार. मला वाटतंय की अशा कार्यालय जिथे नगरसेवक आज कार्यरत नाही आहे त्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी जर कंप्लेंट स्वीकारण्यासाठी, लोकांना ऐकण्यासाठी महापालिका इमारतीमध्ये कार्यालय उघडलं तर त्यात गैर काही नाही आहे. ते मुंबईकरांच्या सेवा देण्याचं काम करत आहेत. ठाकरे शैलीमध्ये करण्याची कामं खूप होती. ज्यावेळेस आपल्या हातात सरकार होतं तेव्हा कोविडचे घोटाळे करून आपण महाराष्ट्राला काय संदेश दिला ते उघड्या डोळ्यांनी मुंबईकरांनी, महाराष्ट्रकरांनी पाहिलेलं आहे. शेवट मुंबईकर जनता आता त्रस्त आहे. गेल्या 5 दिवसांपासून बेस्टचा संप जो आहे तो सुरू आहे आणि सातत्यानं पगारवाढीची मागणी जी आहे ती कर्मचारी करताना पाहायला मिळत आहेत आणि मुंबईकर जनता वेठीस धरली गेली आहे सगळ्या संप. निश्चित याच्यावरती सरकारचं लक्ष आहे आणि सरकार बेस्ट कर्मचाऱ्यांबरोबर संवाद करून याच्यामध्ये तोडगा काढत आहे. कुठल्याही प्रकाराच्या संपाचा मुंबईकरांना त्रास होणार नाही हे आपण बघतोय आणि अशा पद्धतीने संप पुकारण्याच्या पाठीमागे जरी कोण असेल तर ते देखील मुंबईकरांना माहिती आहे. खरं धन्यवाद. हे होते खासदार कोटकजी यांनी सांगितलं आहे की ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस ठाकरेंनी ठाकरेंच्या शैलीत काय केलं असा खडा सवाल जो आहे तो खासदार मनोज कोटक यांनी आपल्याशी बोलताना उपस्थित केलेला आहे. विजयजली चरण मार्गमसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.